पद्धतीनं करणार आहोत. आणि बातमी आहे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दरोडेजो यांच्यावर गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर MPID कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आपण पाहतो आत्ताची ही ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे पुण्यातल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दरोडेजो यांच्यावर गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर MPID कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत आहेत. वैभव, काय अधिक माहिती आहे? वैभव, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत. आपण पाहतोय पुण्यातली ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे पुण्यातल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दरोडेजोक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आलेला. आपण पुन्हा एकदा जाऊयात. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत आहेत. वैभव, काय अधिक माहिती आहे? मनाली, गेले 2 वर्ष हा सगळा प्रकार जो आहे तो सुरू आहे. सातत्यानं ठेवीदारांची दरोडेजोग यांच्याकडे मागणी होती. जे पैसे दिलेले होते, जी गुंतवणूक करण्यात आलेली होती ती परत करण्यात यावी. मात्र दरोडेजोग हे ठेवीदारांचे पैसे जे आहेत ते परत करण्यात असमर्थ ठरले. मात्र तरी सुद्धा सातत्यानं पोलीस कारवाई जी आहे ती टाळण्यामध्ये दरोडेजोग यशस्वी होत होते. ठेवीदारांची मनधरणी करण्यात ते यशस्वी होत होते. मात्र बापना नावाचे उद्योजक आहेत ज्यांच्याकडून जवळपास 35 लाख रुपये त्यांनी कर्जाऊ रक्कम घेतलेली होती आणि त्याचं व्याज देऊ असं सांगितलेलं होतं. मात्र ते व्याज देणं त्यांना शक्य झालं नाही. 2 वर्षापासून प्रचंड आर्थिक अडचणीत दरोडेजोग आलेले होते. वास्तविक दरोडेजोग हे पुण्यातल्या पहिल्या 3 बांधकाम व्यावसायिकांमधलं नाव आहे. DSK यांच्यासोबतच दरोडेजोग यांचंही नाव मोठ्या प्रमाणावरती पुण्यामध्ये प्रसिद्ध होतं. मोठे बांधकाम व्यावसायिक म्हणून या द्वयीची ओळख होती. मात्र तसं गेले 2 वर्ष ज्या आर्थिक अडचणींचा सामना त्यांना करावा लागलाय त्यानंतर मात्र त्यांच्या विरोधामध्ये वातावरण जे ते तयार झालेलं होतं. अनेक ठेवीदारांकडून पैशाची मागणी जी आहे ती केली जात होती. मात्र दरोडेजोग हे पैसे देऊ शकले नाहीत. अखेर बापना हे पोलिसांकडे गेले. पोलिसांनी सुद्धा दरोडेजोग यांच्यावरती गुन्हा दाखल करायला टाळाटाळ केल्यानंतर बापना हे थेट पुण्याच्या सत्र न्यायालयामध्ये गेले आणि तिथं MPID कायद्यानुसार त्यांच्या विरोधामध्ये 120 सुद्धा खासगी तक्रार त्यांनी 156 केली आणि त्यानंतर न्यायालयानं निकाल दिलेला आहे. सत्र न्यायालयाने या सगळ्या प्रकरणामध्ये तात्काळ गुन्हा दाखल करायचे आदेश आहेत ते मार्केटयार्ड पोलिसांना न्यायालयानं दिलेले आहेत. त्यानंतर आता मार्केटयार्ड पोलिसांनी 2 वेगळे गुन्हे जे आहेत ते दरोडेजोग यांच्या विरोधामध्ये दाखल केलेले आहेत. आता याचा तपास जो आहे तो आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला जाईल. मात्र आता खरंच दरोडेजोग यांना पोलीस अटक करतील की केवळ न्यायालयाची तक्रार आहे म्हणून या प्रकरणात गुन्हा दाखल केलाय याबाबत पुणे पोलिसांची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे. अगदी बरोबर आहे वैभव. त्यामुळे या सगळ्या घडामोडी अपडेट्स ज्या आहेत त्या आपण जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद.